नमस्कार, मी विनायक सामंत भुवन वार्ता लाईव्ह चॅनल चा उत्सवचा प्रतिनिधी आहे. आज खरं तर आमच्या ठिकाणी रवींद्र भवन साखळी येथे प्रशांत आमले सर आले आहेत. योगायोग असा आहे की गोवन वार्ता लाईव्ह चॅनलचा आमचा आज दुसरा वर्धापन दिन आहे आणि प्रशांत आमले सर म्हणजे एक रेकॉर्ड ब्रेक आर्टिस्ट आम्ही म्हणू शकतो. त्यांचे नाटकांचे 12,500 वरती प्रयोग झालेले आहेत. ते आज आमच्यासोबत आहे, त्यांच्याशी थोडीही बातचीत करूया. नमस्कार प्रशांत. नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला तुमचं अभिनंदन. दुसऱ्या वर्षात पदार्पण आहे तुमचं, खूप छान. सगळ्यात आधी तुमचा आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला आणि गोव्याशी तुमचं नातं हे खूप जुनं आहे, खूप अतूट आहे. गोव्याबद्दल सांगणार तर भरपूर आहे, पण त्यातले तर तुम्ही खवय्ये आहेत हे माहिती आहे. गोव्यातलं खायला काय आवडतं? नाही, आता कसं झालंय, मी आता प्युअर व्हेज झालेलो आहे, त्यामुळे गोव्यात मी आल्यानंतर सुद्धा मी व्हेजच खातो. पण मुळात गोवन फूडमध्ये सुद्धा व्हेजमध्ये सुद्धा खूप छान छान व्हरायटी आहे. आज मी खूप जेवलो आहे दुपारी, कालही दुपारी खूप जेवलो आहे, रात्री काल खूप जेवलो आहे. व्हेजमध्ये सुद्धा खूप व्हरायटी आहे आणि टेस्टी फूड आहे. सगळ्यात महत्त्वाचं टेस्टी फूड आहे आणि त्यात प्रेम आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे कसं आहे की फाय स्टारमध्ये तुम्हाला जी ट्रीटमेंट मिळते तशी ट्रीटमेंट जरी इथे मिळाली नाही तरीही प्रेम जे आहे ते दिसतं वाढताना. आग्रह हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, तो गोव्यामध्ये आपल्याला पावलापावला आढळतो. 12,500 तुमचा प्रयोग झाला, त्यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साक्षात बॉलिवूडचे अमिताभ बच्चन सुद्धा. अमिताभ बच्चन साहेबांनी ट्विट केलं होतं, ते येऊ शकले नव्हते. सचिन तेंडुलकरनी सुद्धा ट्विट केलं होतं, पण राज ठाकरे होते, माननीय मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते आणि बरीचशी आमची नाटकातली मंडळी खूप होती, त्यामुळे तो एक कार्यक्रम छान झाला. एक तर 12,500 हा टप्पा जो गाठला आहे तो 32 नाटकांचा टप्पा आहे. एका लग्नाची पुढची गोष्टीचा आजचा आमचा प्रयोग क्रमांक 547 आहे. हा तरी हा सगळ्यात जास्त आहे वाटतं मला. पण नाही, एका लग्नाची गोष्ट 1800, गेला मग कोण वगैरे 1800, 4 दिवस करण्याचं 3,000 च्या 1200 जवळ टोटल 12,500 32 नाटकांचे 12,500 हा एवढा ढोळारा सांभाळताना खूप काही खाली झाला असणार, पण हा एवढा ढोळारा सांभाळणे किती कठीण गेला तुम्ही? नाही सी, कसं आहे की टाईम मॅनेजमेंट हे फार महत्वाचं आहे. टाईम मॅनेजमेंट तुम्ही परफेक्ट जमली तर मला असं वाटत नाही की काही कधी आपल्याला उपयोग होऊ शकेल. म्हणजे एका दिवसात 5 ब्रेक केले, एका दिवसात 4 ब्रेक केले, अनेक वेळा एका दिवसात 3 ब्रेक केले, वेगवेगळ्या भेटायला जाऊन केले, पण टाईम मॅनेजमेंट हे परफेक्ट असणं फार गरजेचं आहे. आणि एकदा टाईम मॅनेजमेंट जमले की तुम्ही फारसं काही तुमचं कधी काही चुकत नाही. कोविड काळात, कोविड काळामध्ये अत्यंतरी लोकांमध्ये कोविड काळ ओसरल्यानंतर आता पण नाटकं सुरू झाले आहेत, काय फरक झाला तो कोविड काळाच्या आधी नाटकांचा प्रयोग आहे? नाही, आता कसं झालं, थोडं पेस कमी झालेलं आहे. म्हणजे पूर्वी आता मुंबईमध्ये हे ऑडिओला दुपारपण प्रयोग व्हायचे, ऑडिओला रात्रपण प्रयोग व्हायचे, आता हळूहळू ते सुरू झालेलं आहे. हळूहळू तो स्पीड परत एकदा पकडायला लागलेलं आहे. कारण काय, या 2-2.5 वर्षाच्या कोविडच्या काळात OTT प्लॅटफॉर्म्स, वेगवेगळे OTT प्लॅटफॉर्म, जे कोविड TV एवढा बघितला नसेल तेव्हा OTT लोक बघायला लागलेले आणि डेफिनेटली मराठी नाटकाची स्पेशालिटी किंवा मराठी नाटकाचा वैभव किंवा मराठी नाटकाचा विषय किंवा एखादं मराठी नाटक उत्तम आहे हे जेव्हा लोकांना कळतं किंवा पटतं तेव्हा ते तिकीट काढून नाटकं येतात, तेव्हा आमची बाजू सक्षम असते की आमचं मराठी नाटक आम्ही छान करायचा प्रयत्न करतो आहे. तुम्ही थिएटर स्कूल पण काढलेलं आहे, मी थोडंसं वाचून केलं तुमच्याबद्दल, त्यात तुमच्या बॅचेस आहेत. आता सध्या किती बॅचेस आहेत? किती बॅच आहेत आता? आपली 35 बॅच चालू आहे. मी 12 वर्ष गेले पुण्यामध्येच टी स्कूल चालू आहे, थिएटर स्कूल पुण्यामध्येच चालू आहे. काय बेसिकमध्ये मला असं वाटतं की अभिनय किंवा एखाद्या गृहिणीचं आपण उदाहरण घेऊ. समजा एखाद्या गृहिणीने म्हटलं की आता मला काय कोबीची भाजी करायची असं म्हटलं, तर कोबीची भाजी करण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी लागतात त्या असायला पाहिजे. बरोबर की नाही? म्हणजे गोबी चिरण्यापासून ती तयार होईपर्यंत ते जे काही मसाले लागतात, काय फोडणी असेल किंवा अजून काय असेल, हे सगळं तयार लागतं हाताशी. तसंच अभिनय करायच्या आधी काही महत्त्वाच्या गोष्टी लागतात. तो म्हणजे पहिला आवाज स्वच्छ असणे गरजेचं आहे, आवाज स्वच्छ असणे गरजेचं आहे. पाठांतर करायला जमायला पाहिजे. पाठांतर म्हणजे काय? आपला पीच म्हणजे काय? आवाज म्हणजे काय? आपला आवाज कसा आहे? आपला आवाज खोबरा आहे, खरंच आहे, कसा जाड आहे किंवा टोकदार आहे, तो वापरायचा कसा? या सगळ्या गोष्टी
ह्या जिम्नसच्या ह्याच्यात होतात आणि त्याच्या अभिनय त्याच्या पुढे येत. त्यामुळे या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या बेसिक गोष्टी शिकवण्याचं फार महत्त्वाचं काम. आणि डेफिनेटली मी तसा शिस्तबद्ध असल्यामुळे वेळ पाळणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे मुलांना वेळेचं महत्त्व आणि वेळेची शिस्त ही तिथेच त्या आम्ही लावतो पहिलं. याच पॉईंटवर मी इथे थांबतोय कारण तुमची वेळ खूप महत्त्वाची आहे. नाटक सुरू व्हायचं झालं पण तुम्ही आम्हाला वेळाचा वेग आणि 5 मिनिटं आमच्यासाठी दिली, तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि आम्ही गोवेकर रसिकांना माझी नम्र विनंती आहे की सगळ्यांनी सर्व नाटकं बघावी. प्रत्येकाचा नाटक बघण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा असतो. ज्या एखाद्या व्यक्तीला नाटक खूप आवडेल त्याच्या बाजूच्या व्यक्तीला ते नाटक अजिबात आवडणार नाही असंही होऊ शकतं. त्यामुळे स्वतःचं मत ठरवा आणि सगळी नाटकं बघा एवढीच हात जोडून विनंती आहे. तर हे होते प्रशांत दामले सर, पाहत राहा गोल मारताला. मी विनायक सांगून इच्छितो. धन्यवाद.